वर्षामध्ये यांना लाडकी बहीण आताच का सुचली बंडखोरी केल्याच्या नंतर? हे योजना ज्या चालवत ना खुर्चीसाठीच्या योजना, रोड नव्हतं खड्डे होते, आताचं बघा गुळगुळीत रोड आहे का नाही, गावात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत, या पद्धतीची परिस्थिती आज या पूर्ण उमरगा तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। हे शासन करते टक्केवारी आणि खोक्यामध्ये गुंतलेले आहेत। या लोकांना व्यतिरिक्त या तालुक्यातल्या कुणालाही रोजगार मिळाला नाही। 14 महिन्यात मराठा आरक्षणचा म शब्द निघाला याचा उगलेला, हे सगळे नळावरचेच आहेत। त्यांना प्रामाणिक डोक्यावर हात ठेवून आणि त्यांच्या आमदाराची शपथ घेऊन सांग म्हणा पाणी किती झाले। हाच प्रश्न विचारण्यासाठी आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा या विधानसभा मतदारसंघात। मंडळी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेली 3 टर्म इथे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले जे शिंदे गटाचे आहेत, शिंदेंनी बंड केलं आणि अर्थात गुवाहाटीला ते देखील त्यांच्या बरोबर गेले आणि आता 4थी टर्म पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांच्या विरोधात नेमकं आता महाविकास आघाडीकडनं कोण उभं राहत आहे याची मोठी चर्चा आहे। पुन्हा एकदा ते निवडून येऊ शकतात का? चला राजकारणावर गप्पा होतील हो, पण जनतेचा नेमका काय मूड आहे हे जाणून घेण्यासाठी मी माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्या बरोबर या ठिकाणी शिवाजी चौकात आलेलो आहे। चला गप्पा मारूया, त्यात सुरुवात करूयात। आपण बोलायला लागलो की लोक लगेच जमा व्हायला लागतात आणि मग जमा व्हायला लागलात की मग गप्पा सुद्धा सुरू होतात। काय मूड आहे सध्या? एकंदरीत जर सध्याची परिस्थिती बघितलं, तुम्ही आता जी म्हणलं की गुवाहाटीला गेले, कोण कुणाकडे जायचं राहिलंय, आता कोण कुणाकडे गेला हा विषय फार महत्वाचा नाही। स्थानिक लेवलला लोकप्रतिनिधी कुठला कामाला किती येतो याच्यावर डिपेंड, बरोबर तेच विकासाचं मुद्दा। त्यामुळे आता पक्षाबद्दल कोणी पतिवृत्तीचे जास्त काही दिवा पाजळू नये। काय समस्या तुमच्या? युवक म्हणून कुठलेही आज आमच्या उमरगा लोहारा तालुक्यात बघायला गेलं तर कुठलाही उद्योगधंदा हा उमरगा लोहारा तालुक्यात आलेला नाही। उद्योग नाही, एमआयडीसी नाही, एमआयडीसी नाही आणि कसल्याही प्रकारे युवकाला काम भेटलं जात, बरोबर। मग त्याच्यामुळं इच्छुकच आम्हाला म्हणावं असं वाटतंय महाविकास आघाडीकडून उमेदवार काही तासातच जाहीर होईल आणि प्रतिउत्तर द्यायला हा आमचा उमेदवार एक नक्कीच मशाल या माध्यमातून जनतेच्या समोर येईल। बरं, काय नाव? प्रशांत दंडके। प्रशांत भाऊ, काय एकदम मस्त तुमचा कट एकदम भारी, बरं का, जोरदार आहे, मला आवडलं तो। हा, तो आमदाराबद्दल मी समाधानी आहे, विकास कामं झालेत, 3 टर्म झालेत, आमदार एकदम ओके ओके ओके, मी थँक्यू, होय धन्यवाद, जोरदार, होय चालतंय की? काय व्हायला लागलं काका? काही नाही, काय सध्या इलेक्शनचं मूड आहे इकडं, काय जाणवतं का इलेक्शन बिलेक्शन? हा नाही नाही, त्यांना बोलू देत की बोलणार ते? हा नाही, ते असं इलेक्शनची रॅली बिली दिसायला का इथं? काहीच नाही, काहीच नाही। उमेदवार येतोय का दाराशी मतदान करा म्हणून सांगायला? काही नाही का? मग यंदा काय मावलंय? नको आहे आमदार, नको आहे, मराठा समाज विरोधी, 14 महिन्यात एक पण त्याचं काहीच नाही, मराठा आरक्षण बद्दल एक बी वाईट नाही, काही काहीच बोललं नाही, काहीच बोललं नाही, पण दखल घेतली नाही। 2 दिवस आता पडतोय अशी सिच्युएशन आहे, 2 दिवस आंतरवलीला चक्र चालू आहे, बाकी काय प्रॉब्लेम आहे? आम्ही त्यांना का नाही, आमच्या पदरून पैसे देऊन त्यांना पहिल्या टर्मला निवडून आणले, बर, पहिल्या टर्मला आम्ही पैसे देऊन पदरून वर्गणी काढली, वर्गणी करून निवडून आणले, पहिले फिरायला गाडी सुद्धा विकली त्यांनी, कार्यकर्त्यांनी वर्गणी करून फिरण्यासाठी गाडी दिली होती, गाडी सुद्धा विकली। उद्धव साहेबांनी का गलती केली सांगा, उद्धव साहेबांनी काय त्यांना काय दगा दिली का? त्यांच्या टर्म मध्ये पैसे मिळाले का नाही? मग तरी शेवटी काय निष्ठावंत राहायला पाहिजे, बरोबर। आतापर्यंत 60 वर्षाच्या काळात एकही पुढाऱ्यानं हे सहकार्य केले नाही, आमदार आहे तो, आमदार का करणार आहे? सांगणार आहे आमदार, आपला सांगणार, सांगत वा केलो ह्याने का करते, काय बी करत का? आमदार दोन खुरपत आहे, आमदार दोन खुरपत आहे का? बरोबर। 2-3 महिने झालं जी लाडकी बहीण योजना यांनी चालू केलेली आहे,
तर त्या लाडक्या बहिणीवर मला बोलायचं असेल तर या 15 वर्षांमध्ये यांना लाडकी बहीण आताच का सुचली बंडखोरी केल्याच्या नंतर आणि विधानसभेची निवडणूक आल्यानंतरच बरं का सुचलं तुम्हाला? अक्षरशः म्हणजे तुम्ही इकडं एवढी महागाई वाढवली आहे पण जे उत्पादन आहे त्या उत्पादनावरला भाव तुम्ही कमी करत नाहीत, म्हणजे प्रशासन याच्यावर बोलत नाही. इथं रोड नव्हतं व्यवस्थित, रोड नव्हतं, खड्डे होते. आताच बघा गुळगुळीत रोड आहे का नाही. तुम्ही ह्या रोड वरून चालला आता ह्यांनी जे म्हणले पहिला रोड, रोड तर आता बघा पहिलाच रोड बघा बघितला आम्ही, आमच्याकडे फोटोज आहेत. आमदार हा असताना उमरग्यात 22 दिवस 25 दिवस 15 दिवस 17 दिवस 18 दिवस आता निवडणूक आल्यावर योजना जाहीर करायचं का? हे योजना जे चालू आहेत ना खुर्ची साठीच्या योजना आहेत. ही आहे उमरगा लोहारा मधली सगळी जनता, इथला मतदार जो आपली मत व्यक्त करतो, विकासाबद्दल काही मुद्देही मांडतो, आपलं म्हणणंही मांडतो, आपलं दुखणंही मांडतो आणि यातनंच खरं तर आपल्याला मूड लक्षात येतो. यानंतर मी जाणार आहे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटीत आणि शोच्या चौकटीत जाऊन मी चर्चा करेन इथल्या विकासाबद्दलची, ज्यातनं आपल्याला लक्षात येईल एकूणच मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी प्रत्येक लढत जी आहे ती जोरदार आहे आणि त्यातनं कळतोय आपल्याला त्या लढतीतला एकूण मूड. बरं, हा मूड कोण ठरवतोय? तर मतदार ठरवतोय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा विधानसभा मतदारसंघात इथल्या सर्वसामान्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा एकूण मूड जाणून घेतल्यानंतर मी आलोय माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटीत. जर इथं आपण पाहायला गेलं तर इथले विद्यमान आमदार आहेत ज्ञानराज चौगुले, शिंदे गटाचे, महायुतीचे उमेदवार, अर्थात त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे. बरं मंडळी, असं आहे, चौथी टर्म आहे. इथली लोक फार कौतुकाने सांगतात बाजारपेठेत की ज्ञानराज चौगुलेंना आम्ही पहिल्या टर्मला वर्गणी काढून निवडून आणून दिलं, त्यामुळे आता तिसरी टर्म पूर्ण केल्यानंतर चौथ्या टर्मची मागणी करत असताना प्रश्न असा आहे की विद्यमान आमदारांनी या मतदारसंघाचा ग्रामीण भागासह विकास केला आहे का, याचे प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे. बरं, ही लढत जी आहे ती आहे उभाटा विरुद्ध शिंदे गट. तशी ही लढत आपण म्हणूयात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, पण ही लढत आहे उभाटा विरुद्ध शिंदे गट. त्यामुळे एकीकडे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे सगळे प्रतिनिधी घटक पक्षांची इथे उपस्थित आहेत, दुसरीकडे महायुतीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा आरक्षण देखील या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे हा मुद्दा, ते देखील सगळी लोक इथं उपस्थित आहेत. सर्वसामान्य नागरिक ते देखील आपले मुद्दे जे आहेत ते मांडतील. चला सुरुवात करतोय. मी माझ्या चर्चेतला पहिला मुद्दा या ठिकाणी माझ्या चौकटीत ठेवतो आणि तो आहे इथली पाणी पुरवठा योजना. अजूनही इथल्या मतदारांना पाणी पुरवठ्याच्या विषयाला घेऊन अनेक समस्या आहे असं आज आपण बाजारपेठेत ऐकलं. चला त्या विषयाला घेऊन मी तुमचं उत्तर घेतोच, पण तत्पूर्वी यांचं काय म्हणणं आहे त्या विषयाला घेऊन ते घेऊन मी तुमच्याकडे येतो. बोला. गेली 15 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं त्यांच्या नेत्यांनी दिलं, परंतु दुर्दैव एवढं आहे की 1999 आघाडीच्या सरकारमध्ये जी योजना मंजूर झाली की अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की उमरगा लोहारा तालुका हा सपाटावरला तालुका आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये नद्या नाल्या मोठ्या नाहीत, कृष्णा खोरीचं हक्काचं पाणी आणायला पाहिजे होतं, ते आणायला ते अयशस्वी ठरलेत, एवढं आमचं म्हणणं आहे. पाणी कुठं मुरतंय नेते? पाणी नेमका जर अभ्यास जर केला माननीय आमदारांनी जे काही काम या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत केलेलं आहे हे नियोजनहीन पद्धतीचं काम आहे. बरं, त्याचं कारण काय? आता त्यांच्या कार्यकर्त्या सांगितले आमच्या आमदारानं हजारो कोटीचा निधी आणला, गावागावातले रस्ते केले आणि आता पाणी पुरवठ्याची योजना 185 कोटीची मंजूर झाली त्याने म्हणतात. मग हे पहिला हजारो कोटी घालून रस्ते तुम्ही केलात कशाला? गावात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत, या पद्धतीची परिस्थिती आज या पूर्ण उमरग्या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. पाणी पुरवठा योजना, बरं मला सांगा, त्यांनी म्हटलंय की नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवं होतं, आतापर्यंत तुमच्या पाणी पुरवठ्याचा विषय जो आहे तो मिटायला हवा होता, का तो मिटला नाही? उमरग्याचा पाणी प्रश्न तर आता मिटलेला आहे ऑलरेडी. तर ए उमरगा पाईपलाईन काय पाईपलाईन 185 कोटी जे विरोधक म्हणतात, 185 कोटी कशाला आलेत?
पाणी पुरवठ्याला आले ते म्हणतात निधी आणला नाही कोण अहो निधी आणलाय झालाय पैप पडले काम चालू झालंय दाखवा त्यांना नेऊन पैप काम चालू आहे हे 2.5 वर्षाखालचे हे आमचे लाभार्थी आणि गुत्तेदारी केली नाही म्हणून डोक्यावर हात गुत्तेदारी केली आहे म्हणून डोक्यावर हात आणि 2.5 वर्षाखाली ह्यांनी कुठला कुठला लाभ घेतलाय त्याच्यावर बोला आता आत्ताचा विषय कुठला होता पाणी पुरवठा हे जेवढे लोक आहेत ते सगळे नळावरचेच आहेत त्यांना प्रामाणिक डोक्यावर हात ठेवून आणि त्यांच्या आमदाराची शपथ घेऊन सांग म्हणा पाणी किती दिवसाला येते एवढंच सांग म्हणा एवढंच रामदान तलावामध्ये पाणी येतंय तिथून आणण्याचं कुणाचं काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे त्यामुळं लोकप्रतिनिधीची आमची इच्छा होती की ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये छोटस धरण आहे माकणीचं त्याच्यामध्ये जर बहुतांशी पाण्याचा साठा जर तिथून आणला तर कायमस्वरूपी उमरगा शहराचा आणि उमरगा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पिण्याचा मिटेल. निवडणुका झाल्या लोहारा तालुका लोहारा तालुक्यातली तर अशा अवस्था आहे धरण उशाला आणि कोरडगशाला 3 निवडणुका फक्त माकणीच्या पाण्यावर झाल्या आणि आता काल परवा आचारसंहिता लागायच्या पूर्वी त्या कामाचं उद्घाटन झालं. 3 निवडणुका फक्त माकणीच्या पाण्यावर लोहाऱ्यातून जिंकले. चला तुम्ही या ठिकाणी हे बघा नेते म्हणून नका बोलू गृहिणी म्हणून बोला. 15 दिवस किती दिवसांनी पाणी येतं सर? 8 दिवसाला पाणी येतं. 8 दिवसाला पुरुष मंडळी हे घरामध्ये नसतात मला माहित आहे. ऐकून घ्या सत्ता हे विरोधी पक्षाची होती नगरपालिकेत आणि आता मंजूर झाल्या हिच्या पहिले त्यांच्या नियोजनाप्रमाणे पाणी येत होतं. पाठपुरावा कोणी करायचा होता? पाणी 8 दिवसाला येतंय म्हणूनच पाणी पुरवठ्याची योजना आणली ना. योजना कशासाठी आणली? पण पाणी 8 दिवसाला होतं भुसडाला येतात. रोज पाणी द्या ना त्यांना नको म्हणाल म्हणलं का पाणी द्यायला? चुकीचं बोलायचं. काम त्यांच्याकडे चोराच्या उलट्या मुंबईचे. मला एक विशेष सांगतो रस्त्याचे काम गटारीचे काम पाण्याचे काम घर तिथं नळ मिळालेलं आहे आणि नगरपालिकेची सत्ता काँग्रेसकडे आहे. मला सांगा 8 दिवसाला ते 10 दिवसाला येतं पण 2 वर्षापासून प्रत्येक नगर परिषदेवर आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक असं असल्यामुळं आमदारकी ही चालू होती. 3 ठिकाणाहून पाण्याचा सोर्स आहे पण अजूनही इथली पाणी पुरवठा योजना जी आहे ती पूर्ण होऊ शकली नाही. 8 दिवसाला पाणी येतं. आहो मंडळी या पलीकडे जाऊन तर आपण चर्चा करूयात की नाही? पण नाही होते. 3 टम आमदार होते ते म्हणलं 8 दिवस, तुम्ही म्हणतात 15 दिवस. तुमच्या घरात पाणी येतं किती दिवसाला येतं? सर पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आणि अस्वच्छतेचा पण गंभीर. जबाबदारी कोणाची? जबाबदारी शासनाचीच आहे. आमदारांची? आमदारांनी पाठपुरावा करायचा, त्यांनीच करायला पाहिजे कारण ते मुख्य आहेत. तुमचा इथला सगळ्यात चर्चेतला मुद्दा आहे ऐका ओ नेते, तुमच्या इथला सगळ्यात आणखीन एक चर्चेतला मुद्दा आहे तो मुद्दा आहे सोलापूर उमरगा हायवे. बरोबर हा रोड झाला पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. लोक कर्नाटक बॉर्डरवरती हे गाव आहे. कर्नाटकच्या ठराविक जागेपासनं रस्ता जो आहे तो पक्का दिसतो पण सोलापूर उमरगा रस्ता अजूनही का होऊ शकला नाही. याला लोक म्हणतात की खासदारही जबाबदार आहे, याला लोक म्हणतात आमदारही जबाबदार आहे. मग हा रस्ता का होऊ शकला नाही सांगा. सोलापूर उमरग्या रस्त्याचं टेंडर ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती 2013 तेव्हा झालेला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदाराला त्याची दर्जा त्याने केलंय पहिलं काम का ह्याचा एक्सपिरियन्स न बघता टक्केवारी घेऊन दिलाय आणि देशातल्या त्याच्यानंतर झालेल्या कामाच्या दर्जावर कोण विरोधक सुद्धा बोलू शकत. 2014 नंतर कुठल्याही कामाच्या टेंडर बाबत एकही शंका उपस्थित झालेली नाही. आताच काकांनी सरांनी सांगितलं की 2013 टेंडर 2014 झालेला आहे आणि नरेंद्र मोदी सरकार आणि केंद्रात सरकार 2014 सरकार यांचं आलेलं आहे आणि या रस्त्याचा जे गुत्तेदार आहे तो समाधान अवताडे म्हणून आहेत जे की बीजेपीचे आमदार आहेत. आणि आज सोलापूरचे उमरगा रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की रस्त्यात खड्डे आहे की खड्डेत रस्ते आहेत आणि माझे मित्र इथे ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहेत. आज तेच रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर तेच घेतात. या ठिकाणी यांच्या सत्तेत असलेले काय जे खासदार होते जे आमदार सद्यस्थितीत आहेत या लोकांनी
त्यांना पुरतं पिळून काढलं, त्यामुळे ह्या रोडची अवस्था आहे. खासदार जबाबदार आहे का? खासदार जबाबदार आहे, आमदार जबाबदार आहे. आमदार जबाबदार आहे, आमदार जबाबदार. कोण माहितीगार असला त्यांच्यात जरा कळणारा, अवताडेनं कुठलं काम केलं आणि एलएनटीनं कुठलं काम केलं आणि ते टेंडर कधी झालं याची उत्तर परफेक्ट कुणाला माहित आहे त्यांना विचारा जरा. मायसर नावाच्या कलकत्त्याच्या कंपनीला 2013 मध्ये टेंडर होऊन काम मिळालंय. रस्ते सुस्थितीत आहेत का? लोक व्यवस्थित सुस्थितीत? ग्रामीण भागातले रस्ते व्यवस्थित आहेत का? मी ग्रामीण भागातला एका ग्रामपंचायतीचा 20 वर्ष झालं प्रतिनिधित्व करतोय. माझ्या गावाला चला, इथून तिथपर्यंत एकही खड्डा दिसणार नाही. चला 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 चला, इथून 30 किलोमीटर पर्यंत कित्येक गाव लागतील. तुम्ही इथूनच धाराशिव शहरात जावा साहेब. धाराशिवला चला, इथूनच तुम्ही खड्डे खोदून ठेवलेत, गुडघ्या एवढी माती साचल्या साहेब. रोजगार या विषयाला घेऊन माननीय आमदारांनी काय केलं? नवीन उद्योग तुमच्या एमआयडीसी त्यांनी आणले का? सन्माननीय खासदार साहेबांनी गेल्या 5 वर्षांमध्ये किती उद्योग धाराशिव जिल्ह्यामध्ये आणले एवढं तुम्ही सांगावं, त्यांनी पण सांगावं. आणि त्यांचे भाषण प्रश्न विचारतो तो विषय नाही. 25,000 रोजगार निर्मिती करण्याचा शब्द ओम राजेंनी दिलेला होता तालुक्याला. 25,000 रोजगार दिले का हो? 25,000 रोजगार दिले का साहेब? मोठा उद्योग यायला, आपल्याकडे रेल्वेचा प्रश्न आहे, दळणवळणाचं हे असल्यामुळे मोठे उद्योग येऊ शकले. भौगोलिक दृष्ट्या आपण महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात वसलेले असल्यामुळे मोठे उद्योग येऊ शकले. छोटे मोठे उद्योग आपल्या एमआयडीसी खूप चांगल्या प्रमाणात चालवले आहेत. मी आज सरांना सांगू इच्छितो की ही लोकसभेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक आहे. आणि जो तुमचा काही प्रश्न आहे तो विधानसभेचा आहे. रोजगार आपल्या हा तालुका महाराष्ट्र कर्नाटक लातूर जिल्ह्याला जोडलेला आहे आणि या ठिकाणी मध्यवर्तीची मोठी एमआयडीसी आहे. आणि या एमआयडीसी मध्ये गेली 15 वर्षांमध्ये एकही मोठा नाही. आणि हे सांगतात की राईस मिल, या राईस मिलला या तालुक्यातला भ्रष्टाचार करून आणलेला काळा राशनचा तांदूळ जातो. या तालुक्यामध्ये कुठलाही उद्योग नसल्यामुळं या उमरगा लोहारा तालुक्यातले जवळपास 50,000 मतं पुणे आणि मुंबईला आहेत. या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आताच आमच्या सहकारी मित्रांनी बोलले की एमआयडीसी एकदम चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित चालू आहे. मला त्यांना विचारावं असं वाटतंय की त्याच्यामध्ये युवकांना जे काही काम आणि रोजगार मिळणार आहे, आपला प्रश्न आहे मुळात रोजगाराचा, तर रोजगार किती पत मिळाला? रोजगार अजिबात मिळालेला नाही सर. रोजगाराच्या बाबतीत सर्वजण आता इथं बोलत आहेत, इतकी वाईट परिस्थिती आहे या उमरग्याच्या चौरस्त्याच्या ह्याच्यावरून. दर रोज 25 ते 30 लाख जरी भरून मुंबई पुण्याला सगळे आमच्या तालुक्यातले युवक स्थलांतरित करतात. रोजगारावरचा विषय आहे. रोजगार फक्त याच लोकांनी मिळाला, या लोकाला व्यतिरिक्त या तालुक्यातल्या कुणालाही रोजगार मिळाला नाही. त्याचे ते रोजगार पण कसा सांगतो, डान्स बार त्यांचा रोजगार, क्लब त्यांचा रोजगार, गहू तांदूळ राशनचा विकणे चोरून डीलिंग करणे हा त्यांचा रोजगार, आणि हा तो त्यांनाच मिळालाय. मंडळी खरंच रोजगार जर मिळाला असेल तर इथला तरुण विचार करेल की कोणाला मतदान करायचं. चला मी माझ्या पुढल्या मुद्द्याला हात घालतो. मराठवाड्यात सगळ्यात मोठी धग जाणवते ती मराठा आरक्षणाची. मनोज जरांगे पाटील कोणत्या पद्धतीची भूमिका घेत आहेत, कोणाला पाठिंबा देत आहेत, ते उमेदवार उभे करतायत का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. काय नेत्यांची भूमिका आहे इथे? तुम्ही उमेदवार देणार आहात की इथे कोणाला तुम्ही पाठिंबा देताय? इथं पाडाच्या चौगुल्याला 14 महिने झालं अंतरुलीत उपोषण चाललं मराठ्याचं. 14 महिन्यात मराठा आरक्षणचा म शब्द निघाल नाही या चौगुल्याला. निवडून तर आला मराठ्याच्या मतावर. आता 2 दिवस चक्र मारतोय, 2 दिवस. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याला माझं म्हणणं आहे, मराठा आरक्षण हा विषय वेगळा आहे. सगळे आपण सहकार्य केलात मराठ्याच्या आरक्षणाबद्दल. तुम्ही एकमेकावर आरोप करू नका, सगळेजण सहकार्य करून मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न करा. यांना कोण अडवले आरक्षण देण्यासाठी? यांना कायदा करता येतोय की ती मर्यादा वाढवता येते, बरोबर आहे? मर्यादा आरक्षण प्रथम सांगतो तुम्हाला, 1 सप्टेंबरला जेव्हा आंतरवली सरडे ते महिलावर लाठीचार झाला, तिच्या दुसऱ्या 1 आठवडा 2 आठवडा एकही निषेध दर्शवलेला नाही इथल्या स्थानिक आमदारांना. नेते आता विद्यमान आमदार आंतरवली सरटीत आहेत, बरोबर? हा ते भेटतायत. मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन विद्यमान आमदारांनी केलं काय? वेळोवेळी आमदार साहेबांनी पत्र व्यवहार केलेला आहे, वेळोवेळी विधानसभेत व्यक्त केलेला आहे. मतदार कोणाच्या पाठीमागे? मराठा, मुस्लिम, ओबीसी. मराठा समाज आमचा महायुतीच्या पाठीमागे आणि एकनाथ शिंदेच्या साहेबाच्या पाठीमागे आहे. मंडळी ही चर्चा न संपणारी आहे.
प्रश्न असाच आहे की ज्या समस्या इथे आहेत त्या समस्या संपल्या पाहिजेत आणि ज्यांनी या समस्या संपवल्या मतदार त्याला आपलं मतदान करणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे बघूयात उमरगा लोहारा मतदारसंघात नेमकं काय घडतंय. विद्यमान आमदारांना 4.0 मिळतोय की महाविकास आघाडीचा चेहरा निवडून येतोय की तिसराच कोणीतरी इथे बाजी मारून जाईल हे लवकरच आपल्याला मतमोजणीनंतर कळणार आहे. यानंतर मी इथेच थांबतोय.